या मामींनी बरोबर सांगितलं तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून कौतुक असंच पाहिजे मामी. लगोरी खेळता खेळता काय झालं नेम लागला बरोबर नेम लागला त्या मार्बल वरती मार्बल वर. आमचे वडील जेव्हा ऍडमिट होते तेव्हा मला ऍक्च्युली त्यांच्यापाशी थांबायला कोण नव्हतं तर ऍक्च्युली हा नेहमी थांबायचा. हो का? हा तोपर्यंत पण कल्पना नाही की या दोघांचा काय हा वडलाच गाडी थांबत नाही थांबत नाही. पण तुम्ही रोज मित्राकडे जायचा? किती वाजता जायचे साधारण तुम्ही? संध्याकाळी दुपारी. संध्याकाळी दुपारी तिथे डॉक्टर आहे का? सकाळ दुपार संध्याकाळ. अरे बापरे मग त्यांचा काय चेहरा बघण्यासारखा. तुम्ही प्रपोज केलं त्यांना? अरे कहाणी में ट्विस्ट आहे उलटा आहे सगळं. अरे घरी मुलगी येणार आहे तिच्याबरोबर लग्न करायचंय. तुम्ही स्वतः झोपलाय? काय नाही आपण दुपट किंवा असं म्हणजे बोलणं सोडते बाकी मी असं काय काही नाही तेवढंच घर थोडा वेळ शांत पण. तुम्ही आज फार बोलताय असं अजून माहितीये ना मी जाणार आहे थोड्या वेळा. बोला सासूबाई तुम्हाला कळलं तेव्हा काय वाटलं? फेसबुकवर बोलत होते दोघं फोटो पाहिला ना मी कम्प्युटरवर छान वाटला मुलगा. तुम्ही विचारलं गेलं म्हटलं काय गं हा मुलगा लग्न वगैरे झालेला का? म्हटलं नाही माझा मित्र आहे. म्हटलं काय करतो तुम्ही सांगतो सर्व आपण जर करायचं असेल त्यांचं तर मग आपण बोलायला काय हरकत नाही ना. बरोबर आहे कशाला वेळ घालवायचा मग मित्र वगैरे म्हटलं करणारच आहे त्याला मुली करायचीच आहे ना विचारल्यानंतर म्हटलं असं तुम्ही अचानक मला विचारलं मग घरी जरा सांगायला पाहिजे मला विचारायला पाहिजे असे ते म्हटले. आठ दहा दिवसांनंतर म्हटले बघूया मी सांगतो खरंच चांगलेत म्हणजे स्वभाव पण चांगला आहे घरची माणसं सर्व चांगली माणसं म्हणजे तुझं नशीब चांगलं आहे म्हणायचं. अचानक फोटो दाखवला ना आणि माझी मोठी मुलगी होती तिचं लग्न करायचं होतं. म्हटलं तुझं काय मध्ये मोठ्या मुली राहणी तू काय लग्नवर माझी नाणी का संपली. काय काय आणलं सांगा? नाचणी सत्व एक नॅपकिन. नॅपकिन नाही रुमाल आहे. कसं वाटतंय आता? एकदम छान. कशी आहे सुनबाई? एकदम मस्त. माझं भाग्य खूप चांगलं आहे ती सून मिळाली ती. आणि मुलगा तुमचा? मुलगा पण एकदम मस्त आहे. हो खूप छान एकदम मस्त. मुलात काय बदल झाला का लग्नानंतर? नाही ना अजिबात नाही. तो जो ऍक्सिडेंट झाला होता बघा प्राजू आय लव्ह यू प्राजू आय लव्ह यू तर तुम्ही होता तिकडे? नाही आम्ही इकडे होतो डोंबिवली. अच्छा तो तिकडे गेला. पण आता बरं वाटतंय ना? हो छान. खुश आहात ना तुम्ही? खुश. व्हेरी गुड. तुम्ही सांगा. चांगली असून हो एकदम. काय चांगली म्हणजे काय? चांगली स्वभाव चांगली आहे. सगळं व्यवस्थित करते. काळजी घेते. पहिल्यांदा माझा नकार होता ह्या गोष्टीला कारण मला तिचं इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं. बरोबर. आणि त्याच्यातून इंटरकास्ट मला अजिबात मान्य नव्हतं. परंतु शेजारीच हे लोक असल्यामुळे आणि त्यांच्या घरची सगळी परिस्थिती मला माहिती असल्यामुळे मी एक रात्र फक्त विचार केला आणि नंतर यांच्या लग्नाला होकार दिला. माझं फक्त एकच माझ्या जावयांपाशी मागणं आहे की जावई माझ्या घरी येत नाहीत ही मला भयंकर खंत आहे. वेळ मिळत नाही. बोलले आहेत सासूबाई हो आणि त्यामुळे आता तुम्हाला जायला हवं. मी होतो तुमच्या बरोबर. येणार येणार जावई. बरं झालं बोललात तुम्ही. बरं आता तुम्हाला विचारायचं आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कोणाला द्यायचं? सगळ्यात पहिले सॉरी म्हणायचं असेल तर मी आईला म्हणेन कारण आईला मी भरपूर त्रास दिलेला आहे की नाही मला त्याच्याशीच लग्न करायचं काही झालं तरी. म्हणजे फिल्मी डायलॉग जरी म्हणला ना तरी चालेल की मी तुझ्या प्रॉपर्टीवर लाथ मारते पण मला त्याच्याशीच लग्न करायचं.
त्यामुळे मी आईला सॉरी म्हणेन आणि तिच्या अजूनही मी माझ्याकडनं काही चूक होत असेल त्याबद्दल पण सॉरी म्हणेन मी तिला आणि थँक्यू पण तिलाच म्हणेन कारण तिने माझं मी एवढा हट्ट करून माझं लग्न तिने व्यवस्थित प्रकारे करून दिलं आणि सासूसासऱ्यांना म्हणेन की त्यांनी मला व्यवस्थित सांभाळून घेतलं. बाकीच्या काय पळून गेलं वाटतो? नाही नाही, ते आम्हाला बोलायला लागल्या की सांग म्हणून, कामाला चांगला आहे, चांगला मुलगा आहे, कामाला चांगला आहे म्हणजे हा म्हणजे कामाला लागलेला आहे ना, जस्ट नोकरीला लागला, मला वाटलं घरी कामाला चांगला आहे. अजूनपर्यंत मला हनीमूनला नाही नेलं असं ऐकत नाही म्हणूनच राग येतो ना, ऐकत नाही गोष्ट ना. मी काय तक्रारी सोडवायला आलो? आपल्या बाळावरचं प्रेम, दात्यांचे उलगडत जाणारे नवे पैलू, सगळं खूप छान आहे बाळा. त्या सगळ्याचा आनंद घेत या बाळाचं स्वागत करायला तुम्ही दोघही तयार आहातच. खुदा पहाड निकली चुईया, तुम्हारे ससुराल वालों ने शगुन के नाम पे ये रद्दी भिजवाई है. मला सांग, जी लोक आपल्याशी खोटं बोलतात आपण त्यांच्याशी बोलत नाही की नाही? आपले तर बाबा आहेत, पण छोट्या मम्मानी काय सांगितलं की आपले बाबाच नाही आहेत. नोकरी झाली, लग्नाचं बघायचं. मावशी आपण पूर्वी बघ एक. आम्हाला तर वाटलं तुम्ही आधीच बघून ठेवली असत. तशी एक बघण्यामध्ये आहे, थांबा तुम्हाला फुटूच दाखवतो. अरे राधिका, पण आता ती ईशाकडे राहायला आली, त्याच्याशी आपला काय संबंध आहे? तू सोड ना, मी तर तिच्याशी बोलतही नाही आता. तेच बरं आहे, पुन्हा ती माया वाटायला गेली ना तर सोडणार नाही मी तिला. डेकून 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 टप टप टप, ते पाणी गळत तस. टँकर मागवणार आहे का? तुमच्या डोक्यात काय सुरू आहे ना याचा विचार करूनच मला भीती वाटते. बाई तुला भीती वाटून काहीच काहीच होणार नाहीये, हे सायरसला भीती वाटली पाहिजे. हा तो घरी गेला पाहिजे डायरेक्ट. अरे पण तो काहीच त्रास देत नाही आपल्याला. तो देत नसन